कृष्ण कर्मयोग्यांना शिकवतो श्रम करा. तिसरा घाट आहे कृष्णाचा भक्तीचा. लक्षात घ्या, ज्ञानाच्या घाटावर आम्हाला देव परब्रह्म हवाय, कर्माच्या घाटावर आम्हाला तत्व सांगणारा हवाय, भक्तीच्या घाटावर देव का पाहिजे? मला अडचणी निर्माण झाल्यात आणि मग मला आता सोडवणारं कोण आहे? अडचणीत सापडलेल्या लोकांकरता धावणारा कृष्णासारखा दुसरा देव कोणता आहे? कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कोणाला हाक मारली? कोठे गुलतला के तराया वेळ का सखया लावे, वेळ का सखया लावे, वेळ का सखया लावे, वेळ का सखया लावे, द्वार के द्वार के गुंतलासी द्वार के सखया आवेला, ओ वेलका सखया आवेला, ओ वेलका सखया आवेला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया वेलका सखया आवेला. तुम्हाला किती त्रास असो कृष्ण तुम्हाला मार्ग देईल. सोपी गोष्ट अशी आहे, देवाशिवाय कोणी मदत करत नाही ही एक बाजू झाली, पण मी त्यापुढे असं म्हणेन, देवाशिवाय कोणी मदत करणारा आला तरी मदत देवाचीच घ्यावी. कारण पसरलेले हात साठवलेल्या तेजाला नष्ट करतात. देईल ना तो त्याला देवीचे म्हणून. भानुदास महाराजांना विचार, जरी हे आकाश वर पडो पाही, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वाट पाहे न गा विठोबा, न करी अनिकाचा पांगी. तो येतो, तो सांभाळतो, तो वाचवतो. आपला भरोसा आहे? आपला भरोसा बलत्याच ठिकाणी लटकलाय. बुवा लोक पण भक्त ग जातात म्हणजे कमालच झाली आता. अरे कोणाचं कुंकू लावलंय आणि कोणाकडून साडी घेताय? काही ना तर आपले देव कमी पडतात. आपल्या देवता आहेत, करा त्यांना नवस. तुकाराम महाराजांनी केलेत, आम्ही का करू नये? आठवी न पाय हा माझा नवस, आणि तसाही विठोबा नवश्याच आहे. नवसिये नवसिये माझे नवसिये. भक्तीच्या घाटावर असाल तर आपत्तीत आहात ना, करा देवाला प्रार्थना. तो येतो ना का येत नाही? अहो तो गजेंद्र त्या सरोवरात गेला होता, भजन नव्हतं तिथे, त्याच तारीख नव्हती कीर्तनाची, तो एन्जॉय करायला गेला होता. रिसॉर्ट तेव्हापासून आहे, सगळ्या हत्तींनी ना घेऊन हे पाण्याचे फवारे उडवायचे. त्या सरोवरात एका मगरीनी याचा पाय धरला, तो मस्त एन्जॉय लाईफ जगत होता, मध्येच कोरोना आला. नकर म्हणजे दुसरं काय, अचानक येणारं आक्रमणच ना. त्याचा पाय धर, आता ताकदच नाही चालत, एरिया दुसऱ्याचा, कार्ड रोमिंग. हत्तीने गेला निघून, त्यांना जाऊ दे आता काय. तो एकटा पडला,
काही ट्यूबलाइट ह्या अख्खा गाव झोपल्याशिवाय पेटत नाही. डिम लाईट असतं त्याही विजले का मग याचं व्होल्टेज वाढत. आपत्ती भजनाला पोषक असते. सगळे आधार तुटलेले असतात आणि मग पांडुरंग सापडतो. बर त्याला हेही माहित नाही की भजन कसं करावं. त्याने मनात एवढाच विचार आणला काय जगत ज्यांनी बनवलंय त्याने मला बनवलंय. मग ज्यांनी बनवलंय त्याने काळजी पण घ्यायची काही व्यवस्था केली असेल. कोण होईल तो ब्रह्मांड चाळ आपणची हाक ती लहाकी. मग कसं काय देव माझ्याजवळ येईल बरं. गजेंद्र तो हुशार. त्याने लगेच सरोवरातलं एक कमळ काढलं. त्याला माहिती होतं सगळे कमळाकडे येतात. आता गजेंद्राकडे गजेंद्र काय देवेंद्र काय त्यांना माहितीच आहे काय करायचं. त्याने ते कमळ असं घेतलं हातात. हातातच घ्यायचं राहिलंय आता कमळ. ते म्हणाले आता फेकू देवा करता. महाराज हा म्हणायला हत्तीजवळ होत काय. हा म्हणायला लक्ष्मीजवळ होते. ती म्हणायला हत्तीजवळ आली. म्हणजे आपत्तीत त्याला हाक मारली की तो येतो. आणि तो आल्यावर आपत्ती किती मोठी असू दे. आपण ज्ञानेश्वरी पारायण करताना काही संस्कृत श्लोक आधी वाचतो. काय म्हणतात त्याला गीता ध्यान. त्यामध्ये एक श्लोक आहे भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्य ग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरण नदी कैवर्त कंकेशिना. भीष्म आणि द्रोण त्या नदीचे दोन तट होते. जयद्रथ नावाचं पाणी होतं. कृपाचार्य नावाचा ओघ होता. अश्वत्थामा विकर्ण मगरी होत्या. कर्ण नावाची भरतीची लाट होती आणि दुर्योधन नावाचा भोवरा होता. पण पांडव सही सलामत का. कैवर तकह केशव तारू भला पांडुरंग पाव भिजो नेती अंग. देव सांभाळतो. देव सांभाळतो कशावरून. आता एवढे बसलेत ना कथेच्या मांडवात. महेश पहिलाच दिवस आहे. उद्यापासून येणारी कुठं बसवशील. बसल्या जागी आपली पाठ आपण थोपटायला काय हरकत आहे. देवा कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवलं नसतं तर आता कथा ऐकण्याचा आनंद नसता भेटला. म्हणजे तो सांभाळतो. भजन केल्यावर देव सांभाळतो असं नाही. देव कसं सांभाळतो हे भजन केल्यावर समजतं. बाकी सांभाळणं त्याचं चालूच आहे. भजन आम्हाला दृष्टी देतं कसं त्यांनी मला सांभाळलं कसं मला त्यांनी सांभाळलं. कृष्ण भक्तीच्या घाटावर आम्हाला सांभाळतो. राहिला शेवटचा घाट शरणागती. शरणागतीचा घाट म्हणजे संत. ज्ञानाच्या घाटावर कृष्ण आम्हाला ब्रह्म म्हणून भेटणार आहे. उद्या प्रवास करायचा आहे. आज नुसता गुगल मॅप दाखवतोय तुम्हाला. कर्माच्या घाटावर तो तत्व शिकवतो. भक्तीच्या घाटावर तो अडचणीत मदत करतो. शरणागतीचा घाट काय प्रकार आहे. आमच्याकडून अनवधानाने मागच्या आयुष्यात काहीतरी एक चूक झालेली असते आणि ती चूक आम्हाला सारखी आठवत राहते. त्याने अंतःकरण दुःखी होतं. मग असं वाटतं की ही चूक माझी कोणीतरी माफ केली पाहिजे म्हणून ती चूक पदरात घ्यावी याकरता कृष्णाला प्रार्थना करणे म्हणजे शरणागतीचा घाट. आणि देव पण असं आहे ना त्याच्या दारात यायला एखादी चूक तुमच्या पदरात घालतोच. पण एक लक्षात ठेवा पहिली चूक हा गुन्हा नाही. ती चूक आहे हे कळल्यावर त्याचं पुनरावर्तन करणं हा गुन्हा आहे. बघा तुम्ही एखादा अवगुण आहे ना पहिल्या कीर्तनात आपण ऐकतो आणि लगेच निघून जातो. पण कीर्तन ऐकून जर अवगुण वस्तीला राहिला ना तर पाहुणा कधीच घर सोडणार नाही हे 100% समजून जा. काही माणसं नामाची वेडी झाली कथा ऐकून. ते म्हणतात आम्हाला कळलंय आता
की आयुष्याचा श्वास कोणता शेवटचा असेल माहित नाही, आता राम राम स्मरा आधी हे लगेच कळलं पाहिजे. काही चुका झाल्या असतील तर मग कृष्णा आम्हाला माफ करेल की नाही? महाराज, माफ करणाऱ्यांचा वीर आहे कृष्ण. त्याच्याशी लोक कसे वागले आणि तो त्यांच्याशी कसा वागला याची यादी आहे वाङ्मयात. विचारा माऊलीला. तुवासन कादिकाचे निमाने, तुवासन कादिकाचे निमाने, सायुज सौर सुखेला पुतने, सायुज सौर सुखेला पुतने, जे विशाचे निस्तन पाने, जे विशाचे निस्तन पाने, तुम्ही जगाच्या बाबतीत चुकलात नाही, तुम्ही देवाच्या बाबतीत चुकलात तरी सुद्धा, तो शिशुपाल 100 शिव्या दिल्या होत्या. अख्ख्या जगाने प्रेसिडेंट डिक्लेअर केला होता कृष्ण अग्रपूजेचा मान, आणि तिथं 100 शिव्या दिल्या. खर तर पहिल्या शिवीलाच मुंडकं उडवलं असतं. कृष्ण त्याला म्हणतात, पहिल्या शिवीला मुंडकं उडवता येण्याची ताकद असतानाही जो 100 शिव्या ऐकून घेतो त्याला कृष्ण म्हणतात. शेवट सांगू, ज्या जरा व्याधाने कृष्णाच्या पायाला बाण मारला त्याला कृष्णाने मोक्ष दिला, हा त्याचा स्वभाव. मग आपण देवाला कशासाठी माफी मागायची सांगतो. आयुष्यात कोणतंच पाप केलं नाही असा माणूस असला तरी त्याने माफी मागावी. कशासाठी? देवा, इतके श्वास तुझ्या नामाशिवाय गेले म्हणून माफी मागतो. इतका काळ तुझ्या सेवेशिवाय गेला म्हणून माफी मागतो. वाढदिवस 50वा आणि वाऱ्या 25च झाल्या, 25 वेळा माफी मागतो. बाबा महाराज सातारकरांना विचारलं पत्रकारांनी, महाराज तुमचं वय किती? ते म्हणाले 87. ते म्हणाले वारी किती? म्हणे 88. म्हणे कसं काय? म्हणे एक आईच्या पोटात असताना केली आहे, त्याला वारकरी म्हणतात. माफी मागावी आणि तो उदार हृदयाने माफ करतो महाराज. त्याच्यासारखा क्षमा करणारा कोण आहे? जगात देव नाही विषयावर भाषण देणाऱ्यालाही तो राशन देतो ना. कृष्ण आम्हाला 4 कारणांसाठी ऐकायचा, ज्ञान, कर्म, भक्ती आणि शरणागती.